पहिली भक्ती झाली शिक्षकानं कॉपी पकडली ना पाया पडद्याच्या सर परत करणार नाही वाचला तो सरांना म्हटला भेट पेपर सुटल्यावर आयुष्याचा भिकारी झाला नम्र व्हा पहिली भक्ती आहे नम्रता गायन शिकायचं ना नम्रतेनं शिक पकवाय शिकायचं ना पकवाय शिकून झालं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोलली की नाही काही काही कोणाला म्हणलं ना तुला 6 महिना गणित मार्क फार काय पडला नाही तो म्हणतो काही माणसं म्हणतात पखवाद ही कला शिकताना गायन ही कला शिकताना कीर्तन ही कला शिकताना नम्रता 99% महत्वाची एक वेळेस दोन बोल तुमचे कमी झाले तरी चालते कारण तुम्हाला त्या कलेचा गण हवाय लोक पखवाद करून पखवा शिकून घेत्या आणि मग थोडं वागला लागलं म्हणता आमच्या गुरुला चिंती नाही हे कसं झालं एखाद्या मुलीला विचारलं ना भाई तुला गणिताला 22च मार्क पडले ती म्हणते आमच्या सरांना गणित तितकं जमतच नाही खिशेका पण शिक्षण झाला आजकालच्या मुलांची सांगतो तुम्हाला महाराज पालकांनी अतिशय लाड केली आणि पोरं अभ्यास करत नाही लहान आली पोरं तर काहीच करते नाही सतत टीव्ही पोगो छोटा भीम WW चालू आहे टीव्ही काहींच्या घरात कुत्री टीव्ही पाहते माणसं झोपेल मग कुत्रीनं टीव्हीत कुत्र पाहिलं हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्री आले त्यांना पसरायला शिवाय ए आज माझ्या समोर जेवढे मुंबईला आपल्या गावाकडची माणसं श्रीमंत झाली ना कशामुळे झाली ऐका खाली टेबल होता खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि त्याच्यावर गुरुजीचा रोळ होता आणि घरचे सांगत होते मेला तरी चालेल म्हणायचे ऐकायला करू नका ते आज खाऊन पिऊन सुखी आहे आपले आईबाप गरीब होते आपले आईबाप फाटक्या कपड्यातले होते पण ते आपल्याला देवच होते जेवढी आपण बारीक कपडे घालतोय ना ही सगळी पुण्य आहे कोणाची आई बाप वही नव्हती एक दिवस पोरगा जर गैरहजर राहिला तर आपला बाप शाळेत जाऊन सांगत होता परत जर घर राहिला तर मला सांगा तो येईल मी आणि त्याच्यामुळे आज तुम्ही साहेब आणि आता आपली आई 10वीला जर पोरगा तासाला जायचं असला तर आपली आई म्हणायची चहा माकर खाय मग जाय दुपारच्या सुट्टीत जेव आता आई डायरेक्ट पोराला म्हणते स्वयंपाक झाला नाही हे 20 रुपये नाही 15 कटर पी 5 गोवा खाय म्हणतो बाप तिथून आलो एवढा मोठा मूर्ख पण आहे पण आईची त्याला दोन पोळ्या करून देण्याची कॅपॅसिटी नाही त्याला 20 रुपये देण्याची तयारी तिची आहे आणि त्याच्यामुळे ही पोर मूर्ख निघाली खेड्यावर माणसं पोरग 5 झालं आज जेवढी माझ्यासमोर बसलेली सगळी माणसं एसटी जीवन दिसाईल तुमच्यावरची आज आपल्यावर हे चांगले दिवस जे आले ते केवळ आपल्या आई बापाच्या त्यागामुळे आहे फक्त आपल्या आई बापाचा त्याग आहे माझं पोरग झोळीत झोपलेलं कधी उठेल आईला कळत होत त्यावेळेस आई शेतातून येत होती फी भरायची तर आईनं कानातलं मोडलं पण मुलं आलं नाही ठेवली नाहीत ती मुलं आज सुखी आहेत आपल्या पोरांना काय गरज आहे आपल्या पोरांना काय कानातलं मोडण्याची गरज आहे 2.5 वर्षाची शाळेत घातल्यात आपण एवढे मूर्ख बाप आहेत 2.5 वर्ष पूर्ण शाळेत झालेलं त्याला समजत का नाही काय डोबलं करीत नाही सकाळीच उठलं का आई ते काढतो कपडे सगळं पाहतो मुती मुती तिची आई म्हणते जैन खोल ते मात्र आग झाली एवढे डेंजर म्हणतो रिक्षा आली माझं होतं इंग्लिश मिळणं मी काढून घेतो शिमीला घातलं म्हणजे एकच आपल्याला कुणासाठी शाळेतून जर पोरगा आला रिक्षातून जर उतरलं ना
ते 5 मिनिटे जे आई के बात ते हसत नाही तो म्हणतो भिकाऱ्याच्या घरी जरी जन्माला आलो असतो तरी निवांत जगलो असतो या नालायकांच्या घरात मला जन्माला घातलेलं असतो आणि त्याची आई म्हणती काय शिकवलं बाईना तो आम्हाला शिकवलं बाईना काय शिकवलं बाई हे मी एवढ्याला शिकितोय तरी सुधरा ना ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकव आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले काय पहिली ते नदी शिवाय रोज 3 टाइम सकाळ दुपार 3 तर मोकळे करतो रोज मी जवळ सापडलं तर चौथं एकाडी तुम्हाला सर ते बोललं यांना पसायला शिकवा यांना आरती शिकवा आणि पहिली भक्ती शिकवा कोणती काही पहिली भक्ती घाली नम्र व्हा देवानी करण्यात काय वाय नम्रतेत देवे नम्रतेत देवे नम्र व्हा काय होत नाही आरडून आरडून काही होत नाही स्वर्गात बिर्गत काही नाही तुम्ही इथं निघला स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंगा द्यायच्या येऊन तुम्हाला एक वाक्य सांगतो तुम्ही माझ्या समोर बसल्यावर तुम्हाला कशी तीच आठवण आली नाही हा स्वर्ग आहे यात देही यात डोळा स्वर्ग म्हणजे काय नाही इथे निकला तीन शब्द ऐका रस्त्याने चालताना चला की दोघांनी रामराम म्हटला पाहिजे बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं ते जनुल्यात पाणी चालं पाहिजे तुम्हाला स्वप्न सांगतो नम्रते देवे ए तुम्हाला जर घरातून चांगलं जेवायचं असेल ना घरात तर बायकोने जेवण वाढल्यावर फक्त एक शब्द म्हणायचा इतक्या भाज्या कशा केल्या भाज्या दोनच एक सुकी एक पातळ आहे पण आपण म्हणजे इतक्या भाज्या कशा केल्या भजेच येणार 5 मिनिटात फक्त आपल्याला भजे सापडले पाहिजे कुशी घेत काही वरण पेल्यावर भात सापडत सांगलं म्हणा तुम्हाला लवकर ऑफिसला जायचंय सगळं आता तुम्हाला मला लवकर घर सोडावं लागतं तुम्हाला जर घरातून लवकर बाहेर पडायचं असेल ना बायको कोण चहा तर लवकर प्यायचं असेल ना एकच वाक्य बोलायचं बायकोला तिला ऐकू जायला असं बोलायचं आणि एकदाच बोलायचं परत नाही बोलायचं काल आलतं काय भावाचं फोन
तीनच मिनिटात चहा आहे. नम्रता पाहिजे आणि त्याच्यातच देव आहे. सुनमयाशी वाढत चालली, सुनमयाशी वाढत चालली. लय वाढली ती सासूलाही सासूरवास करायची. तिला जेवणही बरोबर नव्हतं. तिला एक जण भेटले, ती हुशार बाई होती. ती म्हणली बाई तू अशी वाढत का चालली? ती म्हणली काय नाही. मग ती म्हणली तुला तुझ्या आईबापाची आठवण येते का? नाही. नवरा त्रास देतो का? नाही. मग सासू त्रास देते का? म्हणली सासूमुळं जगावं का नाही असं झालं. तिने सांगितलं तू काहीच करू शांत बस. सासूला फक्त एकच वाक्य म्हणायचं, ती तुला अशी म्हणली का तू अशी आहे तू तशी आहे, तो फक्त एवढंच म्हणायचं. मला माहित नाही का तुम्ही कसे आहे. परत भांडण झालं ना, लस सापडली ना, लस सापडली बाई. सासू म्हणली तू अशी तू तशी आहे. सुनबाई म्हणली खरं सांगता ते बाई हॅलो मला काय माहित नाही तुम्ही कसे आहे. लग्न झाले होते 3 महिना पळून जात होत्या, अजून भांडण झालं. त्याला नम्रता असते. आज लोकांकडे काय राहिली नाही. आता जर नुसतं म्हणणं नाही का त्याला टाळ नीट वाजव मला दाबा टाळ. आपला भाजण्याचा विषय सांगतो पुन्हा आपण जेवढं घेणं असत नाही अशी अहंकार नाही चालत. आणि आज 90% लोकांना काय अहंकार. अहंकार म्हणजे माणसाने मर्यादा सोडून दिल्या. 60% बायका नवऱ्याला नावाना खमा देऊ इतके गडी निर्लज्ज झाले. तुम्हाला गडी कळतो का बायका नवऱ्याला हो का मा देऊ नावाना. तुम्हाला असं काही वाटत नाही का बाबा नवरा देवला असं. आता हे मी जर तुमच्या पुढे फोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माय बायको मला जर म्हणली काय नेवरती बघ काय सांगताय पाठवत नाही. दात बनवून दाखवली पाहिजे बायकोचे पाय धरायला घ्या. चप्पल किती भारी झाली मग गळ्यात घालतो चप्पल कुठं शेवटी. मूर्ख लोक मर्यादा नाही राहिली. देवळा पुढे कुणी बस तंबाखू काढली तर माणसं पूर्वी टाकून देत होती. आता येवाडी कार्ड येईल आमच्या पुढे येत्या राती नदीला होतो. आता वाड्याला जाऊ पिते दूध डोळे मिटुले जात माझराचे उघडदार देवा उघडदार देवा उघडदार.
जगात कुणाचंही कुणाला घेणं नाही. लवली जे मनी अँड मनी जे लव मनी जे लाईफ अँड लाईफ जे मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मध्ये पर्यंत ध्यानात ठेवा. कुणालाही कुणावरही प्रेम दे, पैसा म्हणून प्रेम आहे. कधी ध्यानात ठेवायचं? पोरगा शाळेतून आला, महिला मंडळी उत्तर द्या. सासू मेली, मेली सासू, तर तिची मुलगी रडते आणि सुनय रडते. दोघींचं रडणं सारखं आहे का? नबाळ बोलायचं नाही. मुलीच रडणं आहे मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सुनेचं रडणं आहे सुटले म्हणून. दोघेही रडतात पण त्या रडण्याचा भाव वेगळा आहे. शाळेतून पोरग पळत आले की आई त्याच्या गालावरून हात फिरवते, हा एक भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांनंतर भाव सुन सासू मेल्यानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना आता रडत सुद्धा नाही मारा. पूर्वी लग्नामध्ये 3-3 तास कार्यक्रम चालायचा, रडायचा, तिची बोंबला बोंबली. आता मुलगी रडतच नाही, एकदम सनाट फुलाच्या गाडी नेमते. आता लग्नात एक नवीन पद्धत आली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बाबांच्या घरात बामन म्हणला मी हयतीलाच कटाळ होय. मूर्ख लोकांची संख्या वाढली महाराज. पूर्वी लोक एसटीत बसायची तर गप्पा आणायची, आणि गप्पा मारता मारता ओळख व्हायची, आणि स्टँडवर उतरलं माणसं म्हणायची पहिल्यांदा भेटले चहा घ्या. प्रेम वाढत होत. आता त्या मोबाईल मुळ बोलतच नाही पुढे माणसं. बधीर लोक झाले बधीर. नुसते त्या दोन वायरी खुशीत नाही कानात, नुसतं झुलत आहे रस्त्याला. गाडी आली बी निघून गेली. आता ते एक नवीनच आयटम आला आहे, नुसतं उभं राहत रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं ते. संडा सण बसलं एक जण कानात वाईन, नुसतं झुलायचं संडासच वाईन. मग त्याला मोबाईल मध्येच गाणं बजावलं, एक बार माझ्या माझ्या काय उपयोग आहे का? Oh, no.